नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व अभियोग्यता धारकांचे हार्दिक अभिनंदन की आज 9 ऑगस्ट 2019 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता सगळ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे। म्हणून आपल्याजवळ जे कागदपत्र अपूर्ण आहेत, आपल्याजवळ जे कागदपत्रांची कमतरता आहे, त्या कागदपत्रांची कमतरता त्वरित भरून काढावी। जे कागदपत्र आपल्याजवळ नाहीत ते त्वरित जमा करून घेणे आवश्यक आहे। आणि येणाऱ्या 16 तारखेला जे इंटरव्ह्यूसहित जागा भरणार आहेत त्याचीसुद्धा यादी लागणार आहे। म्हणून ज्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीला फेस करायचे आहे, म्हणून त्यांनी मुलाखतीची तयारीसुद्धा चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे। तर आज ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव गुणवत्ता यादीत झळकणार आहे म्हणजे आपला नंबर लागू शकणार आहे, अशांनी चिंता करण्याचं काहीही कारण नाही। जर एखादा कागद, एखादा डॉक्युमेंट आपल्याजवळ कमी असेल तर त्याची पूर्तता 2-3 दिवसात ताबडतोब करून घेणं आवश्यक आहे। आणि शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आणि शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे की कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, कोणत्याही अभियोग्यताधारकावर अन्याय होणार नाही, तरीसुद्धा आपल्याजवळ आपले जे कागदपत्र आहेत आपण आपल्या परीनं स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे। आपण कोणतीही कमतरता न ठेवता कोणत्याही एका कागदावरून आपली संधी जाणार नाही यासाठी प्रयत्न करणं आपल्याला आवश्यक आहे। म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि वाट पहा सायंकाळी 5 वाजण्याची आणि 5 वाजल्यानंतर गोंधळून न जाता आपला क्रमांक कुठं आहे, आपण गुणवत्ता यादीमध्ये कुठे बसतो हे मोबाईलवर न बघता एखाद्या कम्प्युटरवरच बघणं सोयीस्कर ठरणार आहे। कारण कधीकधी कम्प्युटरवरती जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन व्हायला उशीर लागतो किंवा व्यवस्थितपणे नीट चालत नाही, पण शक्यतो कम्प्युटरवरच आपला गुणवत्ता यादीतील क्रमांक शोधायचा आणि प्रत्येक जण याच्यामध्ये लागणार अशी अपेक्षा ठेवावी। धन्यवाद।